राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत महिलांना सरकार दरमहा 1,500 रुपये देणार आहे. यावर महिला अत्यंत आनंदी असून महिलांनी नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, सोबतच आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. बघूया काय म्हणाल्या त्या. योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे त्याकरता मी देवेंद्रभाऊ फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारचे खूप खूप आभारी आहे. मी आणि पूर्ण माझ्या महिला आणि पूर्ण महाराष्ट्रातील गरजू महिला या खूप खूप आभारी आहे सर. कारण पैसा हा खूप महत्वाचा असतो, मोलाचा असतो. पैशाची किंमत फक्त गरिबांनाच कळते सर, इतरांना ती कळत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना काही गरजच नसते, पण गरिबांना एक एक पैसा मोलाचा असतो सर. आणि हा पैसा हर एक कामामध्ये त्यांचा उपयोगी होणार आहे, त्याकरता देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे पूर्ण महिलांतर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद सर. खूप धन्यवाद. साहेबांनी तर खूप चांगलं केलं सर, पण याच्या नंतर बी अजून योजना काढायची. लेडीज करिता ही योजना खूप आवश्यकता असते. 500 रुपये बी त्यांच्या अकाउंट मध्ये आले तरी खूप आनंद होतो त्यांना. याच्यानंतर मी आशा वर्कर आहे सर. त्यांना कसं आहे, लेडीज साठी खूप आहे आणि आमचं पण मानधन त्यांनी वाढवलं होतं. हे पण त्यांनी वाढवलं पण ते आलं नाही आतापर्यंत. मी म्हणत आहे की सर, आशा वर्करांना मॅडम तुम्हाला पण माहित आहे की आशा वर्कर खूप काम आहे. याच्यानंतर असं विनंती करते सर सरांना की आशा वर्कचं बी काही सामोरचं हे करावं आणि लाडली योजना जो बी योजना आहे लेडीजसाठी ती योजना लागू केली त्यांनी, खूप त्यांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन सर. एवढंच बोलायचं आहे सर सरांबद्दल.